रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू। ऑफर फक्त 3 दिवस। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। राजकीय कार्यक्रम चालतात मग दहीहंडी का नको। मनसेने राज्य सरकारच्या विरोधात फोडली दहीहंडी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी साजरा होणारा दहीहंडी उत्सव गेल्या वर्षी रद्द करण्यात आला। दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्यानंतरही याही वर्षी दहीहंडी उत्सवाला राज्य सरकारने परवानगी नाकारण्यात आली आहे। यामुळे आता राजकारण चांगलंच तापलं आहे। या आंदोलनवेळी मनसे विद्यार्थी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की राजकीय मेळावे, जन आशीर्वाद यात्रा, राजकीय आंदोलने चालतात, त्यातून होणारी गर्दी, यातून कोरोना होत नाही का? मात्र हिंदू बांधवांच्या सणांनाच कोरोनाची बाधा होते। अशा आविर्भावात राज्य सरकारकडून वारंवार हिंदूंच्या सणांवर निर्बंध लादले जात आहेत असा गंभीर आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर दहीहंडी फोडो आंदोलन करण्यात आलं। राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी नुकतेच दहीहंडी उत्सवावर यंदा कोरोनामुळे निर्बंध घातले आहेत। दहीहंडी फोडण्यास शासनाने मज्जाव केला आहे, तो निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा ॲडव्होकेट प्रसाद देशमुख यांनी दिला आहे। आम्ही आंदोलन करण्यात येत आहे। आता महाराष्ट्र सरकारमध्ये ठिकाणी सरकार बसलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक आशीर्वाद यात्रा निघत आहे, मेळावे निघत आहे, अनेक कार्यक्रम होत आहे, त्यांना गर्दी जमते, पण ते अंडीला जी गर्दी जमणार याच्यानेच कोरोना होणार आहे का असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे। मुळात दहीहंडी हा एक खेळ स्वरूपात, याच्यात अनेक संघ येऊन दहीहंडी फोडत असतात, पण याच्यात गर्दीचं व्यवस्थापन करू शकतात तुम्ही, त्यांच्या संघटनेच्या लोकांना विचारायला पाहिजे होतं, पण कोणताही सरासरी विचार न करता डायरेक्ट कडक निर्बंध यांनी लावलेले आहे। हा आमच्या धर्मांवरच बंदी काबर घातली, कारण हा असा आम्हाला तर सवाल या सरकारला विचारतोय, हे तिघाडी सरकार नसून मोगलाई सरकार आहे, हे उद्या उठून विजयाकडे इंजिनवर लावतील असं आम्हाला आता वाटतं आहे। आणि आमच्या आता या आंदोलनातून कृष्ण भगवानांना आम्ही इथे साक्षात आणलेलं आहे, आणि आम्ही विनंती करतोय की जे तुम्ही सण जे आता आमच्यावर बंदी घालताय, बंदी कडक निर्बंध आपण होत व्हावे, याच्यात परत जे सरकार त्यांना विचारावं, त्यांना सगळ्या संघटनांना आपण त्यांचं मार्गदर्शन घ्यावं, त्यांना विचारूनच पुढचे कार्यक्रम घ्यावे। उगीचच तुम्ही कडक निर्बंध लावणार असाल आमच्या सणांवर तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आज प्रतिकात्मक आंदोलन करते, उद्या मनसे स्टाईल आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।